आए दिन शहर में कोरोना को संक्रमण फिर से आए दिन शहर में कोरोना का संक्रमण फिर से बढ़ने लगा है, जिसे देखते हुए प्रशासन भी हरकत में आ गई है। इसलिए शहर के नागरिकों ने सावधानी बरतना बेहद जरूरी है। इसी को लेकर पालक मंत्री नितिन राउत इन्होंने शहर की जनता से अपील की है कि कोविड-19 के नियमों का पालन करें, ताकि कोरोना का संक्रमण न फैले। अगर नागरिकों द्वारा लापरवाही बरती गई तो शहर में फिर से लॉकडाउन की नौबत आ सकती है। इसलिए सावधानी बरते, सार्वजनिक जगहों पर मास्क का उपयोग करे, सोशल डिस्टेंसिंग का पालन करे। ऐसी अपील जिले के पालक मंत्री नितिन राउत द्वारा की गई। आणि देशामध्ये विदर्भात सगळ्यात जास्त कोविडचे पेशंट पॉझिटिव्ह निघत आहेत आणि त्यातले त्यात नागपूर ही आघाडीवर आहे। यामुळे जिल्हा प्रशासनाला मागच्या आठवड्यात मी निर्देश दिले, त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करून त्यांची टेस्टिंग वाढवणे, वैद्यकीय सोयीसुविधा अधिक प्रखरपणाने मागच्या वेळी जशा राबवल्या तर त्या पद्धतीने राबवणे, आणि हाय अलर्टबाबत मी जिल्हा प्रशासनाला सुद्धा निर्देश दिलेले आहेत। सर्वसाधारणतः या करोनाच्या नवीन महामारीमध्ये जे वयोगट ज्या वयोगटाचे पेशंट पॉझिटिव्ह होतात, त्यामध्ये मोस्टली विशेष करून 30 ते 40 वर्ष वयोगटातील रुग्णांचे प्रमाण जास्त आहे। त्याचे कारण म्हणजे मास्क न लावणे, कोविड नियमांचे पालन न करणे आणि बिंदास्तपणे वागणे की आता आम्हाला काही होत नाही, होणार नाही।